25 ट्रॅक्टर कांदे पिकवले पण ते आता ही जमीनच असमृद्धी मार्ग महामार्ग जाणार आहे तेव्हा ते आमचं उघड्या पडायचं काम झालं. महाराष्ट्र शासनाने समृद्धी महामार्गाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी 10,000 हेक्टर जमीन संपादित करण्याचा प्रयत्न चालू केला आहे. भूमी अधिग्रहण कायद्याचे, पेसा कायद्याचे आणि ग्रामसभेचे अधिकार डावलवून हा प्रोजेक्ट राबवण्याचे प्रयत्न चालू आहे. त्यामुळे हजारो कुटुंबाची हानी होणार आहे. आज आमच्या घर जाते, आमची शेती जाते. आम्ही 3 गुंठे जागा विकत घेऊन आणि घर बांधलेले, आमचं ते पण घर जाते. आणि राहिली जमीन, आम्हाला जमीन खूप थोडी आहे, 1-10 पाट जमीन आहे. नागपूर मुंबई समृद्धी हायवे जून 2016 मध्ये सुरुवात झाली. त्याबाबतीमध्ये 353 गावांचा समावेश याच्यामध्ये होत असताना जवळपास 70 पेक्षा अधिक गावं हे पेसा अंतर्गत ग्रामपंचायत त्याच्यामध्ये समावेश आहे. हे आमचं इथं साधारणपणे माझी 4.5 एकर जमीन जाते. इथं याच्यामध्ये द्राक्ष बाग आहे, पाण्याची विहीर आहे, हे शेडनेट आहे. या शेडनेटसाठी आम्ही आता नुकतंच लोन काढले. बस तर आता हे लोन आम्ही फेडणार कसं? आता बघा, मिरचीचं रोप येऊन पडलं आहे. आम्हाला ते लावायलासुद्धा आमची इच्छा होत नाही. मोजण्या सुरू झाल्या. ही 50 वर्षाची इयर आहे म्हणलो. आमची ही सुद्धा रस्त्या जाऊ राहिली, घर जाऊ राहिले, पोरं लाले, आम्ही दोघं नवरा बायकीकडं राहतो. आम्हाला गावाला जागा नाही, काय करणार रे सरकार आमच्या करता. आता हे घेऊन गुंडळून याच्यात या पट्ट्यात जवळजवळ या घाटापर्यंत आहे ना 65-70 विहिरी जात आहेत. आणि कसं आहे, आमची गावामध्ये 8,000 लोकसंख्या आहे आणि आमच्या गावात 50% लोक हे आदिवासी लोक आहे. ते आमच्या बागायतावरती येऊन मजुरी करतात आणि त्यांचं पोटपाणी चालतं. पण आम्ही 1 इंचही जमीन देणार नाही. आणि काही शासनाने, मी विनंती करून हात जोडून सांगते, शासनाने आमच्याकडून रस्ता हो देऊ नये. आमच्या माणसांची आम्हाला अजिबात म्हणजे अजिबात हाल बघवत नाही. इतकी आमचे माणसं कष्ट करून येतात दिवसभर आणि रात्री खाली मान घालून बसतात. जो रस्ता जातोय, या रस्त्यामुळे जवळपास 3,000 पेक्षा अधिक शेतकरी ह्या नाशिक जिल्ह्यामध्ये बाधित होत आहेत. या महामार्गातून शेतकऱ्यांचा विकास होईल असा आम्हाला कोणत्याच प्रकारे वाटत नाही. जर आपण विचार केला महाराष्ट्रामध्ये, तर वेगवेगळ्या प्रकल्पासाठी जमिनीचं अधिग्रहण झालेलं आहे. रेल्वे असेल, धरणं असतील, संरक्षण विभाग असेल. यामुळे इगतपुरी तालुक्यात तर 30% फक्त जमीन ही आता ताब्यात आहे आणि प्रत्येकाला 10 गुंठे येईल इतकीच जमीन फक्त आता कसण्यासाठी उपलब्ध आहे. माझी स्वतःची 8-10 एकर जमीन याच्यामध्ये बाधित होत आहे. विकासाच्या आड यायचं नाही म्हणून 10-10, 15-15 मीटर जमीन आम्ही अजून त्या दोन्ही रोडच्या बाजूला द्यायला तयार आहे. जवळजवळ 2 ठिकाणी हा रोड जुन्या नागपूर हायवेला 2 ठिकाणी क्रॉस होतो आणि हा पॅरेलल गेलेला आहे. तर जर नवा रस्ता हा एवढा तुमचा सरळ जातो तो फक्त 34 किलोमीटर आहे आणि जुना जर तुम्ही म्हणता हा जास्त याला टर्न आहे तर तो फक्त साहेब 37 किलोमीटर आहे. म्हणजे फक्त या रस्त्याचं 3 किलोमीटर अंतर वाढतंय. विचार तर फक्त 3 किलोमीटर करता एवढी मोठी 700 हेक्टर क्षेत्र लोकांचं संपादन करण्याची गरज का? 100 ते 150 हेक्टर मध्ये हा सगळा प्रश्न सॉल्व्ह होऊ शकतो, परंतु आमच्या संबंधित शेतकऱ्यांचं कुणीच ऐकून घ्यायला तयार नाही. म्हणून या सरकारने त्याचे अन्यायाची सीमा ओलांडताना त्याचा विचार केला पाहिजे. इगतपुरी तालुक्याप्रमाणे सिन्नर तालुक्यामध्ये बागायती शेती जाण्याचा प्रयत्न आहे आणि भूमी अधिग्रहण कायदा 2013 प्रमाणे ज्या ठिकाणी बागायती जमिनी आहेत, दोन पिकं घेणारे जमिनी आहेत, ती संपादित करू नये. आणि 70% जनतेच्या शेतकऱ्यांच्या जर त्याच्यावरती हरकती असतील तर तो प्रकल्प होणार नाही अशी भूमिका भूमी अधिग्रहण कायद्यामध्ये नमूद केलेली असताना सुद्धा शासन हा कायदा स्वतः पाळत नाही. आम्हाला खूप पैसा देणार आहे, भरपूर देणार आहे, परंतु माझा पैसा किती पिढ्यांपर्यंत पुरणार आहे? त्यातून माझे खऱ्या अर्थ माझी पुढची पिढी आहे ती समृद्ध होईल का? त्यांचा विकास होईल का? विकासाचा आड, आमच्या पण विकासाचा आड तुम्ही काय येत आहे? हा पण मुद्दा महत्त्वाचा आहे ना.
समृद्धी हायवे बनवणं हे मुख्यमंत्र्यांचं स्वप्न असं अधिकारी सांगत आहे आम्हाला. पण आमचं स्वप्नांचं सगळा चक्काचूर करून मुख्यमंत्र्यांचं स्वप्न साकार करायचं हे अधिकारी सुद्धा त्याला असं बोलतात, त्यामुळं खूप वाईट वाटतं. की जी आमची जेवढी समृद्ध शेती आहे, ही समृद्ध शेती आज आमची नुसकाने जाऊ राहिली, आमची हायवेमध्ये जाऊ राहिली. तर म्हणून आम्ही या समृद्धी महामार्गाचा आम्ही आमच्या संपूर्ण परिवारातर्फे आणि संपूर्ण गावातर्फे आम्ही निश्चित करतो आहे.